ओके, तर लास्ट लेक्चरला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या होत्या? तर आय पी ॲड्रेसिंग काय असतं किंवा त्याचे टाईप्स कोणते कोणते असतात, स्टॅटिक आय पी ॲड्रेस, डायनॅमिक आय पी ॲड्रेस काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. ओके, लास्ट लेक्चरला अजून आपण दोन इम्पॉर्टंट पॉईंट बघितले होते, ते म्हणजे UDP, दॅट इज युजर डेटाग्राम प्रोटोकॉल म्हणजे काय असतो, आणि ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ते काय असतं. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण काय करूया, थोडंसं डीप मध्ये त्याचा जो स्टडी आहे तो करूया. ओके, एक साईडला आपण ठेवूया ट्रान्समिशन कंट्रोल, दॅट इज TCP प्रोटोकॉल, आणि दुसऱ्या बाजूला ठेवूया आपण UDP प्रोटोकॉल. ओके, दोन प्रोटोकॉल्सना आपण जेव्हा कम्पेअर करतो, ओके, त्यावेळेस आपल्याला काय रिझल्ट मिळेल, कोणता प्रोटोकॉल इफिशियंट आहे, ओके, तर त्याचा थोडासा स्टडी करूया. आणि आजच्या लेक्चरचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज DNS. ओके, तर DNS सिस्टम काय असते, डोमेन नेम सिस्टम. DNS म्हणजे काय असतं, डोमेन नेम सिस्टम. ती सिस्टम काय असते, त्याची गरज काय, ते सगळ्या गोष्टी आपण बघूया. ओके, जर तुम्ही इंटरनेट प्रिन्सिपल्स जर का बघितलं, तर नेटवर्किंगचा तुम्ही जर प्रॉपर स्टडी करणार असाल फ्युचरमध्ये, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, किंवा या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहेत. TCP/IP USA मॉडेल असेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ते DNS, जी काय आज कन्सेप्ट होणार आहे ती, आणि उद्याच्या लेक्चरला होणार आहे, दॅट इज MAC ॲड्रेसिंग, ती पण. ओके, तर आपला सर्वात फर्स्ट पॉईंट, दॅट इज TCP/IP. ओके, आता TCP आणि UDP या दोघांमध्ये डिफरन्स काय म्हणजे ना, ओके, TCP आणि UDP मध्ये डिफरन्स काय. ओके, तर मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला चांगलं सांगता येईल मला. आपण व्हाईट बोर्ड ओपन करूया. दिसतो ना सगळ्यांना व्हाईट बोर्ड? ओके, सर्वात फर्स्ट पॉईंट आहे, दॅट इज आपला TCP. ओके, आणि अपोजिट साईडला आहे, दॅट इज आपला UDP. ओके, TCP मधला सर्वात पहिला पॉईंट आहे जो डिफरन्स मध्ये आहे. ओके, फर्स्ट पॉईंट आपण त्याला म्हणू शकतो. TCP मध्ये काय असतं, TCP हा जो काही प्रोटोकॉल आहे तो कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. कनेक्शन ओरिएंटेड, ओके, जो काय आपला TCP जो काय प्रोटोकॉल आहे तो आपला काय कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. ओके, आणि हा जो आपला UDP जो काय प्रोटोकॉल आहे तो आपला कनेक्शन लेस प्रोटोकॉल आहे. ओके, तर हा सर्वात पहिला मेन डिफरन्स आहे, दॅट इज की TCP प्रोटोकॉल आहे तो कनेक्शनलेस आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस TCP प्रोटोकॉल वर्क करतो, ज्यावेळेस डेटा ट्रान्सफर होत असतो तुमचा, त्यावेळेसच्या ट्रान्समिशनच्या वेळेस TCP प्रोटोकॉल काय करतो, एक प्रॉपर कनेक्शन बनवतो. ओके, एक सिंगल प्रॉपर कनेक्शन बनवतो, ज्या कनेक्शन थ्रू तुमचं जे काही ट्रान्समिशन आहे ते केलं जातं. UDP मध्ये काय असतं, कनेक्शनलेस, इट मीन्स काय, कनेक्शनलेस इट मीन्स तुमचं कनेक्शन बनवत नाही असं नाही आहे. UDP काय करतो, ज्यावेळेस डेटा ट्रान्समिट करतो त्यावेळेस मल्टिपल कनेक्शन्स बनवतो किंवा मल्टिपल नेटवर्क्सचा यूज करून डेटा ट्रान्सफर करतो. ओके, सेकंड पॉईंट आहे आपला त्याच्यामध्ये, दॅट इज रिलायबिलिटी. ओके, आता रिलायबिलिटी याच्यामध्ये पण सेम, याच्ययामध्ये काय, हा जो काय TCP प्रोटोकॉल आहे तो रिलायबल प्रोटोकॉल आहे. ओके, आणि जो UDP प्रोटोकॉल आहे तो रिलायबल नाही आहे. ओके, तर ह्याचा मिनिंग काय होतो, तर नीट बघा, रिलायबिलिटी याचा मिनिंग काय होतो, तर ह्याचा मिनिंग जो काय आहे तो ऑर्डरिंगशी आपण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, ज्यावेळेस बघा, रिलायबल TCP रिलायबल प्रोटोकॉल का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये तुमचं पॅकेजेस आहेत, ओके, ते ड्रॉप होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. समजलं, तुमचा जो डेटा आहे त्याचा लॉस होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते खूप कमी असतात TCP मध्ये, कारण TCP काय, कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन बनवतो, त्या कनेक्शन थ्रू डेटा ट्रान्समिट करतो. म्हणूनच तो जो काय, तो जो काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये रिलायबिलिटी आहे. म्हणून काय रिलायबिलिटी आहे, कारण त्याच्यामध्ये जो काही तुमचा डेटा लॉस आहे तो डेटा लॉस होत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन. ओके, आणि अजून एक रिलायबल आपण त्याला काय म्हणतो, तर बघा, तुमची समजा 10 पॅकेट्स तुम्ही सेंड केलात एखाद्या दुसऱ्या सेंड रिसिव्हरला, तुम्ही सेंडर आहात आणि समोर रिसिव्हर आहे,
तर अशा वेळेस तुम्ही 10 पॅकेट समजा तुम्ही रिसिव्हरकडे पाठवून दिलं तर त्यावेळेस काय होतं, ते 10 च्या 10 पॅकेट सेम ऑर्डरमध्ये TCP प्रोटोकॉल थ्रू रिसिव्हरकडे पाठवले जातात. ओके, ती जी काय ऑर्डर आहे पॅकेट नंबर 4, 2nd, 3rd, 4th, 5th, ती ऑर्डर बरोबर कॉन्स्टंट असते ज्यावेळेस रिसिव्हरकडे जाते ती. तो डेटा तुम्ही जे ट्रान्समिट केला आहे, ज्या ऑर्डरने ट्रान्समिट केला होता तीच ऑर्डर कायम रिसिव्हरकडे पण फॉलो केली जाते. ओके, पण UDP मध्ये तसं नसतं. काय UDP मध्ये तसं नसतं, तर UDP हे मल्टिपल नेटवर्क्स वापरतं डेटा ट्रान्समिट करायला. ओके, थोडासा डेटा एका नेटवर्कवरून ट्रान्समिट करणार, थोडासा डेटा दुसऱ्या नेटवर्कवरून ट्रान्समिट करणार, त्यामुळे काय होतो त्याचा जो डेटा जो आहे तो लॉस पण होऊ शकतो आणि त्याची जी ऑर्डर आहे ती कॉन्स्टंट राहत नाही. किंवा ती जी ऑर्डर आहे जशी ऑर्डर ज्या ऑर्डरने डेटा सेंड केला आहे त्याच ऑर्डरने डेटा तुम्हाला मिळेल याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तो जो काय प्रोटोकॉल आहे तो रिलायबल नाही आहे. ओके, TCP समोर समजलं. आपलं थर्ड पॉईंट आहे त्याच्यामुळे एरर कंट्रोल इज मॅन्डेटरी. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, एरर कंट्रोल इज मॅन्डेटरी असं का म्हटलं का त्यांचे, बघा ज्यावेळेस तुम्ही डेटा ट्रान्समिट करता TCP प्रोटोकॉल थ्रू त्यावेळेस काय केलं जातं, एक चेक हेडर थ्रू तुम्ही बघा ज्यावेळेस तुम्ही डेटा ट्रान्समिट करता तेव्हा त्याच्यामध्ये ट्रान्समिट करताना हेडर ॲड करायला लागतं. ओके, आणि हेडरमध्ये एक जो काही पार्ट असतो दॅट इज चेकसम. इट मीन्स काय, एरर्स आहेत ते चेक केले जातात. तो जो काही हेडर फॉर्मॅट आहे त्या हेडर फॉर्मॅटमध्ये जो काही स्लॉट आहे चेकसम, चेकसम फॉर्मॅट थ्रू तुमचे एरर्स चेक केले जातात. ओके, तर आता एरर कंट्रोल मॅन्डेटरी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही TCP प्रोटोकॉल यूज करता आणि TCP मध्ये हेडर ॲड करता आणि हेडरमध्ये जे चेकसम असतं, ओके, त्या चेकसममध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू पुट करावी लागते. ओके, चेकसम म्हणजे काय असतं, सिक्युरिटी पर्पजसाठी यूज करतात. ओके, बघा आता मी समजा सेंडर आहे आणि एक साईडला रिसिव्हर आहे. ओके, तुम्ही डेटा सेंड करताय सेंडर थ्रू. ओके, सेंडरनी काय केलं, चेकसममध्ये टाकलंय 1 1 अशा दोन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. ओके, आणि रिसिव्हर ज्यावेळेस रिसिव्हरला पण ज्यावेळेस रिसीव्ह करायची असते ती फाईल त्यावेळेस रिसिव्हर काय करतो, चेकसम ॲड करतो. ओके, आणि ती चेकसमची त्याची पण जी काय व्हॅल्यू असेल ती सेम असेल, जी सेंडरनी सेंड केली चेकसम आणि जी रिसिव्ह केली फाईल त्या दोन्ही फाईलचे चेकसम जर सेम असेल, जे रिसिव्हरकडे ट्रान्समिट केलेलं आहे किंवा त्याला जे भेटलेलं आहे ते दोघांचे चेकसम जे हेडरमध्ये जे चेकसम असतं ते जर सेम असेल तर काय असतो, तो जो फ्लो असतो तो कॉन्स्टंट राहतो. ओके, एरर्स कोणते येत नाहीत, डेटाचा फ्लो कॉन्स्टंट राहतो. ओके, आणि ते जे चेकसम टाकायची असते, ती जे काही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची असते TCP प्रोटोकॉल तुम्ही जर वापरत असाल आणि त्याच्यामध्ये हेडर टाकताना चेकसममध्ये तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू टाकणं मॅन्डेटरी असतं, पण UDP मध्ये तसं नसतं. UDP मध्ये काय असतं, UDP मध्ये एरर कंट्रोल जे काय असतं ऑप्शनल असतं. म्हणजे काय, तुम्हाला चेकसम ॲड करायचं आहे UDP मध्ये तर 0 0 पुट केलं तरी टाकतं, तिथे काय व्हॅल्यू टाकण्याची गरज नाही लागत. म्हणजे काय, एरर कंट्रोल काही नसतं त्याच्या, समजलं. थोडक्यात काय असतं, TCP मध्ये एरर कंट्रोल जो काय ते मॅन्डेटरी आहे. इट मीन्स काय, चेकसमची व्हॅल्यू ॲड करणं मॅन्डेटरी आहे, UDP मध्ये चेकसमची व्हॅल्यू ॲड करणं मॅन्डेटरी नाही. समजलं. फोर्थ पॉईंट आहे आपला स्लो ट्रान्समिशन होतं. ओके, आता TCP मध्ये ॲक्च्युअलमध्ये स्लो ट्रान्समिशन होत नाही. ओके, TCP ला जर कम्पेअर केलं UDP बरोबर तर UDP च्या रिलेटेड किंवा UDP च्या कम्पॅरेटिव्हली जे काही TCP मध्ये ट्रान्समिशन ते स्लो होतं. ॲक्च्युअलमध्ये ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल याच्याने जो डेटा ट्रान्समिट करतो आपण जर रिअल लाईफचे जर बघितलं तर ते ट्रान्समिशन अजिबात स्लो नसतं, ते पण फास्टच असतं. पण जर तुम्ही UDP बरोबर कम्पेअर केला तर UDP च्या मानाने TCP चं ट्रान्समिशन स्लो असतं. ओके, कारण काय असतं, काय असतं बघा, TCP काय करतो, एक सिंगल नेटवर्क फॉलो करतो, सिंगल नेटवर्क क्रिएट करतो आणि तेच नेटवर्क फॉलो करतो. पण UDP मध्ये काय असतं, मल्टिपल नेटवर्क असतात. काय होतं, कधी कधी सिंगल नेटवर्कमध्ये समजा एखादं कंजेक्शन असेल, ओके, तर ते कंजेक्शनमुळे काय होतं, तुमचा जो डेटा आहे तो ट्रान्समिटरला थोडासा वेळ लागतो कारण सिंगल नेटवर्क फॉलो करत असतं ना. त्याच्यामुळे UDP मध्ये काय होतं, मल्टिपल नेटवर्क फॉलो करतं UDP, त्याच्यामुळे एका नेटवर्कमध्ये जर कंजेक्शन असलं तर बाकीच्या नेटवर्क प्रॉपर काम करत असतात. त्याच्यामुळे UDP मध्ये डेटा ट्रान्सफर फास्ट होतो TCP च्या मानाने. ओके, TCP काय करतो, सिंगल नेटवर्क वापरतो, त्याच्यामुळे डेटा ट्रान्समिशन थोडंसं स्लो होतं. काय काय वेळेस कंजेक्शन असतात, त्या कंजेक्शनमुळेच
डेटा ट्रान्समिशन थोडंसं स्लो होतं. ओके, त्याच्यामधलं फिफ्थ पॉइंट आहे त्या मोर ओव्हरहेड्स असतात. ओके, आता ओव्हरहेड ही कन्सेप्ट काय? ओके, मी तुम्हाला दाखवतो, एक थोडंसं ड्रॉ करून दाखवतो. ओव्हरहेड म्हणजे काय असतं? ओके, समजा तुम्ही एखादी फाईल पाठवताय, बघा ही एखादी फाईल आहे, ठीक आहे. ओके, तुम्ही एखादी फाईल पाठवताय, हिचं समजा एक्स फाईल आहे, या फाईलचं नाव आहे एक्स. ओके, ही फाईल ज्यावेळेस तुम्ही कोणताही प्रोटोकॉल वापरून पाठवता, त्यावेळेस काय असतं, ती फाईल सेंड करताना त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड करावी लागते. ते म्हणजे काय असतं, तुम्हाला हेडर ॲड करावं लागतं. ओके, ही जर एक्स फाईल तुम्हाला सेंड करायची असेल कोणालाही, तर ती एक्स फाईल सेंड करताना त्याच्यासोबत त्याचं हेडरही सेंड करावं लागतं. इट मीन्स काय, एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला सेंड करायला लागते किंवा एक्स्ट्रा डेटा त्या फाईलसोबत सेंड करावा लागतो. ओके, आणि तो जो एक्स्ट्रा डेटा असतो त्यालाच आपण काय म्हणतो, ओव्हरहेड म्हणतो. ओके, TCP मध्ये मोर ओव्हरहेड असतं. म्हणजे काय, TCP मध्ये जी हेडरची जी काय व्हॅल्यू असते किंवा हेडरची जी काय अमाऊंट असते ती 20 to 60 bits पर्यंत असते. ओके, जी काय अमाऊंट असते ती 20 to 60 bits पर्यंत असते. ओके, पण जर ती जर तुम्ही UDP मध्ये कन्सिडर केलात, जर का ओव्हरहेडची जी काय व्हॅल्यू असते ती फक्त 8 bits असते. ओके, काय असतं ओव्हरहेड म्हणजे काय समजलं ना, जर तुम्ही एखादा डेटा ट्रान्समिट करता, तर डेटाला ट्रान्समिट करण्याच्या सोबत समजा एक्स डेटा ट्रान्समिट करायचा, तर एक्स डेटा ट्रान्समिट करताना तुम्हाला त्याच्यासोबत हेडर ॲड करायला लागते. म्हणजे काय, त्याच्या त्या डेटाच्या रिलेटेड सगळी ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, तर तुमच्या डेटाचं तुमच्या फाईलचं नाव काय आहे किंवा ती कुठं फाईल पोचवायचं आहे, रिसिव्हरचा ॲड्रेस काय आहे, त्याच्या रिसिव्हरचा IP ॲड्रेस काय आहे, किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असतील, ठीक आहे, फ्लो कंट्रोल कसा आहे, चेकसम टाकायला लागतं तुम्हाला त्याच्यामध्ये, खूप साऱ्या गोष्टी असतात. सिक्युरिटीसाठी पासवर्ड असेल तर तो, हे सगळे हेडरमध्ये टाकायला लागतं. ओके, तर त्या हेडरमध्ये टाकताना जी काही हेडरची जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली, नाही तुमच्या फाईलसोबत अटॅच केलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, मग त्यालाच आपण काय म्हणतो, ओव्हरहेड म्हणतो. ओके, आणि TCP मध्ये ती जी काही ओव्हरहेडची व्हॅल्यू असते, तुम्हाला TCP प्रोटोकॉल थ्रू एखादी फाईल जर पाठवायची असेल, तर ती फाईल पाठवताना तुम्हाला 20 to 60 bits त्याच्यासोबत जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला कंपल्सरी पाठवावीच लागते. म्हणजेच काय, त्याच्यासोबत जी एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ती पाठवण्यासाठी तुम्हाला मोर ओव्हरहेड द्यावा लागतो. ठीक आहे, TCP मध्ये मोर ओव्हरहेड काय आहे त्याच्यामध्ये, कारण 20 to 60 bits एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या फाईलसोबत सेंड करायला लागते. पण UDP मध्ये काय, लो ओव्हरहेड आहे. म्हणजे काय, 8 bits फाईल फक्त तुम्ही पाठवता आणि इन्फॉर्मेशन पण कमी असते आणि त्याच्यामुळे फास्ट ट्रान्समिशन. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा अजून एक TCP मध्ये शेवटचा पॉईंट आहे, दॅट इज TCP मध्ये काय असतं, फ्लो कंट्रोल आणि कंजेक्शन कंट्रोल प्रॉपर असतं. ओके, पण UDP मध्ये जे काय आहे ते जे फ्लो कंट्रोल आहे आणि कंजेक्शन कंट्रोल आहे ते नसतं. ओके, आता फ्लो कंट्रोल म्हणजे काय असतं, फ्लो कंट्रोल म्हणजे काय, तर ही जी कन्सेप्ट आहे, रिसिव्हरकडे किती अमाऊंट ऑफ डेटा किंवा रिसिव्हर किती अमाऊंट ऑफ डेटा एक्सेप्ट करू शकतो, ओके, हे फ्लो कंट्रोलने ठरवलं जातं. ठीक आहे, आणि कंजेक्शन कंट्रोलमध्ये काय असतं की नेटवर्कची कॅपॅसिटी काय आहे, ती समजा मला 10 GB फाईल मला सेंड करायची आहे पण माझ्या नेटवर्कची कॅपॅसिटीच तेवढी नाही आहे, तर काय होणार, त्याच्यामध्ये कंजेक्शन्स येणार. ओके, फ्लो कंट्रोल म्हणजे काय असतं की जो माझा रिसिव्हर आहे तो किती कॅपॅसिटी आहे की किती अमाऊंट ऑफ डेटा तो रिसीव्ह करून घेऊ शकतो, त्याची अमाऊंट त्याची कॅपॅसिटी किती आहे हे फ्लो कंट्रोल ठरवतो. आणि कंजेक्शन कंट्रोल काय ठरवतो, की माझ्या नेटवर्कची कॅपॅसिटी आहे का तेवढी जो मी डेटा सेंड करतोय तो. म्हणजे नेटवर्कची कॅपॅसिटी ठरवणारं कोण असतं, कंजेक्शन कंट्रोल असतं, आणि फ्लो कंट्रोल काय करतं, रिसिव्हरची कॅपॅसिटी ठरवतं. ओके, तर TCP मध्ये फ्लो कंट्रोल आणि कंजेक्शन कंट्रोल प्रॉपर होतं. ओके, आणि UDP मध्ये फ्लो कंट्रोल आणि कंजेक्शन कंट्रोल प्रॉपर नसतं, किंवा नसतंच जरी म्हटलं तरीही चालेल. समजलं काय असतं TCP आणि UDP मध्ये मेन डिफरन्सेस काय आहेत, तर TCP हा कनेक्शन ओरिएंटेड प्लॅटफॉर्म आहे किंवा प्रोटोकॉल आहे, UDP हा कनेक्शनलेस आहे.
म्हणजे काय कनेक्शन, म्हणजे एका कनेक्शन थ्रू ट्रान्समिशन केलं जातं, मल्टिपल कनेक्शन थ्रू ट्रान्समिशन यूडीपीमध्ये केलं जातं, त्याच्यामुळे तो टीसीपी रिलायबल आहे, यूडीपी रिलायबल नाही आहे. एरर कंट्रोल मँडेटरी असतं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये एरर कंट्रोल मँडेटरी नसतं. म्हणजे काय चेकसेम ॲड करायला लागतं टीसीपीमध्ये, यूडीपीमध्ये चेकसेम ॲड करणं इम्पॉर्टंट नसतं किंवा मँडेटरी नसतं. हवा सेट टाकायचं नसेल तर नको टाकायचं. त्याच्यामध्ये काय होतं, टीसीपी काय असतं, एक सिंगल नेटवर्क वापरतं त्याच्यामुळे ट्रान्समिशन स्लो होतं. यूडीपी काय मल्टिपल नेटवर्क वापरतो त्याच्यामुळे ट्रान्समिशन फास्ट होतं. ओके, टीसीपीमध्ये काय ओव्हरहेड जास्त असतं, 20 to 60 bits ओव्हरहेड तुम्हाला ॲड करायला लागतं किंवा हेडर ॲड करावा लागतो. यूडीपीमध्ये फक्त 8 bits हेडर ॲड करावा लागतो. टीसीपीमध्ये काय असतो, फ्लो कंट्रोल आणि कंजेशन कंट्रोल प्रॉपर असतं. यूडीपीमध्ये कंजेशन कंट्रोल आणि फ्लो कंट्रोल प्रॉपर नसतं. ओके, तर तुम्हाला होप सो समजलं असेल तुम्हाला मी काय सांगितलं त्या गोष्टी. ओके, तर आपण आता बघूया की ॲक्च्युअलमध्ये आता हे झालं टीसीपी यूडीपी. आय पी ॲड्रेसिंग तुम्हाला सांगितलं, टीसीपी यूडीपी काय असं सांगितलं. ह्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे दॅट इज DNS. ओके, DNS म्हणजे काय असतं, DNS म्हणजे काय असतं. ओके, DNSचा फुल फॉर्म सांगतो, डोमेन नेम सिस्टम. ओके, आता डोमेन नेम सिस्टम म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं किंवा ते कसं वर्क करतं ते तुम्हाला सांगतो. ओके, पहिले डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं, मग त्याचं वर्किंग सांगतो. ओके, डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं तर आपण बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगतो की डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं. ओके, समजा मी इथे तुमच्याशी बोलतो. ओके, किंवा दोन माणसं आहेत आपण एक कन्सिडर करूया, एकीकडे मी आहे आणि एकीकडे दुसऱ्या कोणतरी दुसऱ्या आउट ऑफ कंट्रीमधला एक माणूस आहे. ओके, समजा मी इंडियन आहे आणि आउट ऑफ कंट्रीमधला जो माणूस आहे समजा तो डॅनिश आहे किंवा डेनमार्क कुठला पण आहे, पकडला रशियन आहे पकडला. ओके, त्याला आपली भाषा येत नाही, त्याला रशियन येते आणि मला इंग्लिश येते समजा. ओके, तर मी इंग्लिश बोलणार आहे. ओके, आणि त्याच्यासोबत मला जर कम्युनिकेट करायचं असेल, माझी लँग्वेज कोणती आहे, इंग्लिश आहे. ओके, या पर्सनची लँग्वेज म्हणजे माझी लँग्वेज इंग्लिश आहे, समोरच्या माणसाची लँग्वेज रशियन आहे, दोघांमध्ये कोणताही चॅनल नाही आहे ज्याच्याने आम्ही कम्युनिकेशन करू शकू. मग आम्हाला काय करायला लागणार, एका ट्रान्सलेटरची गरज लागणार. ओके, जो ट्रान्सलेटर मी इंग्लिशमध्ये बोललेलं रशियनमध्ये कन्वर्ट करेल. ओके, तर सेम इंटरनेटमध्ये पण सेम कन्सेप्ट असतं. ओके, तो जो ट्रान्सलेटर असतो ना त्यालाच आपण DNS म्हणतो, दॅट इज डोमेन नेम सिस्टम. सेम कन्सेप्ट बघा, इकडे सेंडर आहे, इकडे रिसिव्हर आहे. ओके, दोघांमध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं आहे. ओके, जो आता बघा, मी समजा आता तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो त्याच्यामध्ये. समजा जो काय सेंडर आहे तो मी आहे, ह्युमन आहे. ओके, त्याला कमांड द्यायची आहे कोणाला, कम्प्युटरला. ओके, सेंडरला सेंड करायची आहे इन्फॉर्मेशन, कशाचा यूज करून, तर तुमच्या लॅपटॉपचा यूज करून किंवा तुमच्या पर्सनल कम्प्युटरचा यूज करून. ओके, इट मीन्स तुम्हाला काय करायचं, ह्युमनला कमांड द्यायची आहे तुमच्या कम्प्युटरला. ओके, कम्प्युटरला कुठली लँग्वेज माहिती आहे, तर नंबर सिस्टम माहिती आहे. कम्प्युटर कोणाची भाषा समजतो, तर आय पी ॲड्रेसची भाषा समजतो. ह्युमन आहे, ह्युमनची एक स्पेसिफिक लँग्वेज असते. ओके, ह्युमनची लँग्वेज काय, मला समजा इंग्लिश असते, मला इंग्लिशमध्ये समजणार, समजलं. माझी लँग्वेज काय आहे, इंग्लिश आहे. जो मी सेंड करणार आहे, ज्या मशीन थ्रू सेंड करणार आहे, त्या मशीनला कोणाची लँग्वेज समजते, तर आय पी ॲड्रेसची लँग्वेज समजते. ओके, तर मला या दोघांमध्ये एक ब्रिज बनवायचं आहे किंवा एक चॅनल बनवायचं आहे ज्याच्या थ्रू मी त्या कम्प्युटरला त्याच्या भाषेमध्ये समजू शकेन, किंवा त्याच्या भाषेमध्ये त्याला जे काय मला सूचना करायच्या त्या मी करू शकेन. ओके, तर त्याच्यासाठी जो काय मध्ये ट्रान्सलेटर यूज केला जातो, जो माझ्या लँग्वेजला, जो माझ्या इंग्लिश लँग्वेजला मी जे काय टाईप करणार आहे त्या लँग्वेजला आय पी ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करेल. ओके, किंवा आय पी ॲड्रेसमध्ये रिझॉल्व करेल, तर तो जो मधला जो काही ट्रान्सलेटर असतो त्यालाच आपण डोमेन नेम सिस्टम असं म्हणतो, दॅट इज आवर DNS सिस्टम. समजलं DNS म्हणजे काय असतं. ह्युमनला जर कम्प्युटर बरोबर इंटरॅक्ट करायचं असेल, तर इंटरॅक्ट करताना ह्युमनची लँग्वेज आणि कम्प्युटरची लँग्वेज वेगळी आहे. कम्प्युटर आय पी ॲड्रेसची लँग्वेज समजतं, ह्युमन आपली स्वतःची एक स्पेसिफिक लँग्वेज असते. मग त्या लँग्वेजला जर कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, इट मीन्स आय पी ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर त्या कन्वर्ट करण्यासाठी आपण डोमेन नेम सिस्टम ही सिस्टम यूज करतो. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये तर डोमेन नेम सिस्टम काम कसं करतं. ओके, आता डोमेन नेम DNS ही काय सिस्टम आहे, तुम्हाला एक अजून एक एक्झाम्पल थ्रू सांगतो DNS म्हणजे काय असतं. तुम्ही बघा, जुन्या काळात ज्यावेळेस तुमच्याकडे मोबाईल नव्हते, टेलिफोन होते. ओके, जे BSNL किंवा लँडलाईन टेलिफोन असतात माहिती आहे, ते टेलिफोन होते. तर टेलिफोनमध्ये काय असायचे, नंबर सेव्ह राहत नसायचे. मग तुम्ही काय करायचात, डिरेक्टरी घ्यायचात विकत
माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे नंबर्स ॲड असायचे, एकीकडे नाव असायचं, एकीकडे त्याचा नंबर असायचा. ओके, तर सेम DNSचं काम पण सेम असतं. तुम्हाला काय समजतं, हे जे काही नाव आहेत हे तुम्ही चेक करता. तर समजा तुम्हाला माझ्या डिरेक्टरीमध्ये माझा नंबर शोधायचा आहे, तर तुम्ही लँडलाईन यूज करताय आणि माझ्या घरी पण लँडलाईन आहे, मग मी काय करणार, तुम्ही काय करणार, माझं नाव शोधणार की माझा नंबर शोधणार तिकडे. तुम्हाला कुठली भाषा समजते, तुमचं नाव, इट मीन्स लँग्वेज समजते. पण त्या लँडलाईन नंबर, लँडलाईन जो काही फोन आहे त्याला कुठली भाषा समजते, त्या नंबरची भाषा समजते. समजलं? मग त्या दोघांमध्ये कोणता असा ब्रिज आहे जो त्या दोघांनाही कन्वर्ट, दोघांनाही कनेक्ट करून देतो, जो मी फोन लावणार आहे तो आणि ज्याला मला फोन लावायचा आहे, लँडलाईन थ्रू लावायचा, मग त्या लँडलाईनला आणि मला युजरला कनेक्ट करणारा असा कोणता ब्रिज आहे, तर ती डिरेक्टरी असते. डिरेक्टरी काय करते, प्रत्येकाचं नाव आणि त्याचा नंबर, त्याचा फोन नंबर ॲड केलेलं असतं त्याच्यामध्ये. आपण शोधताना काय करतो, त्याचं नाव शोधतो. ओके, म्हणजे ह्युमनला लँग्वेज समजते आणि लँडलाईन फोन जो काय त्याला काय असते, नंबरची लँग्वेज समजते. आणि दोघांमधला जो ब्रिज आहे तो ब्रिज कोणता आहे, तर डिरेक्टरी आहे. ओके, म्हणून आपण DNSला पण काय म्हणतो, इंटरनेटची डिरेक्टरी म्हणतो. समजलं? आता ॲक्च्युअलमध्ये हे DNS वर्क कसं करतं हे तुम्हाला सांगणार. DNSच्या वर्किंगमध्ये ॲक्च्युअलमध्ये दोन मेथड्सने DNSचं वर्किंग जे काय आहे, किंवा DNSमध्ये कम्युनिकेशन जे काय घडवून आणलं जातं, ते दोन टाईप्सने होतं. ओके, DNSमध्ये एक रिकर्सिव्ह सिस्टम असते आणि एक इटरेटिव्ह सिस्टम असते. ओके, तर रिकर्सिव्ह सिस्टम कशी काम करते हे मी तुम्हाला सांगतो. रिकर्सिव्ह सिस्टम काय असतं, आपण क्लिअर करूया. समजा तुमच्या इथे एक पर्सनल कम्प्युटर आहे ज्याच्यावर तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करता. ओके, हा एक पर्सनल कम्प्युटर आहे. ओके, अजून ज्यावेळेस तुम्ही समजा या पर्सनल कम्प्युटरवर एखादी वेबसाईट सर्च केलात, ठीक आहे, समजा तुम्ही असं सर्च केलात की facebook.com. ओके, facebook.com. ओके, तर त्यावेळेस आता बघा DNS कसं काम करतात ॲक्च्युअलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डिवाइसवर एखादी कमांड सर्च करता, फॉर एक्झाम्पल असेल एखादी वेबसाईट सर्च करता, तर त्यावेळेस त्या वेबसाईटला, प्रत्येक वेबसाईटला त्याचा प्रॉपर IP ॲड्रेस असतो. त्या IP ॲड्रेसनुसार त्या वेबसाईट फॉलो केली जाते. ओके, तर आता काय करता, ज्यावेळेस तुम्ही सर्च करता त्यावेळेस ती रिक्वेस्ट आहे, ती रिक्वेस्ट कोणाकडे पाठवली जाते, तर रिझॉल्व्हरकडे पाठवली जाते. इथे एक सिस्टम असते आणि त्या सिस्टमला म्हणतात रिझॉल्व्हर, DNS रिझॉल्व्हर सर्व्हर. ओके, असं म्हणतात. आणि हे रिझॉल्व्हर असतात ना, तेच तुमचे ISPs असतात. ओके, याला काय म्हणतात, इथे टाकतो रिझॉल्व्हर. ओके, आणि या रिझॉल्व्हरलाच तुम्ही काय म्हणता, तुमचे ISP. ISP म्हणजे काय असतं, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, आता बघा, पहिलं काय आहे, तुम्ही मेन होस्ट आहात. ओके, हा तुम्ही होस्ट आहात. ओके, होस्टनी काय केलं, रिझॉल्व्हरकडे रिक्वेस्ट पाठवली. ओके, रिझॉल्व्हर काय करतं, ती जी काही रिक्वेस्ट असते, रिझॉल्व्ह काय करतो, पहिलं स्वतःकडे ती इन्फॉर्मेशन आहे का चेक करतो. ती इन्फॉर्मेशन रिझॉल्व्हरकडे कुठल्या फॉर्मॅटमध्ये चेक केलेली असते, तर कॅश मेमरी असं माहिती आहे तुमच्याकडे, मोबाईल मेमरीमध्ये बघा कॅश मेमरी असते. तशीच तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पर्सनल कम्प्युटरवरून एखादी सिस्टम हँडल करता किंवा एखादी वेबसाईटला तुम्ही रिक्वेस्ट करता, तर ती रिक्वेस्ट करताना तुमचा जो पर्सनल कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये त्या स्वतःची कॅश मेमरी असते, तर त्या कॅशेमध्ये तुमचा जो कम्प्युटर आहे किंवा तुमची जी सिस्टम आहे ते चेक करते की ती जी का फाईलचा IP ॲड्रेस आहे आपल्या कॅशेमध्ये ऑलरेडी आहे का, एक्झिस्ट करत असेल का. जर तो एक्झिस्ट करत असेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रॉपरली तिथून डायरेक्ट तुमचं वेबपेज फाउंड केलं जातं, तर तुम्हाला वेबपेज त्या IP ॲड्रेस तुम्हाला तिथून मिळतो. पण तुमच्या मेन रिझॉल्व्हरमध्ये किंवा ISP मध्ये तुमच्या जर तुमचा IP ॲड्रेस त्या स्पेसिफिक जी साईट सर्च केलं त्याचा IP ॲड्रेस तुमच्याकडे नसेल, तर रिझॉल्व्हर काय करतं, ती जी काय इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन कोणाकडे पाठवतं, तुमच्या रूट
रूट सर्वर कडे पाठवतो. आता हे रूट सर्वर म्हणजे काय असतं? ओके, तर आता रूट सर्वर म्हणजे काय असतं? असे सर्वर्स असतात जे ज्याच्यामध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन किंवा मल्टिपल टाईप्स ऑफ डेटा स्टोअर केलेला असतो. ओके, आणि ॲक्च्युअलमध्ये हे रूट सर्वर जे काय असतात ते पूर्ण जगामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर असे 13 रूट सर्वर्स आहेत. ओके, 13 रूट सर्वर्स आहेत आणि अशा 12 ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या त्या रूट सर्व्हरची जे काही डेटा आहे तो डेटा हँडलिंग करतात. ओके, मग तुमची इन्फॉर्मेशन पहिली कुणाकडे पाठवली जाते? रिझॉल्वर कुणाकडून त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणाकडे पाठवतो? रूट सर्व्हरकडे पाठवतो. ओके, रूट सर्व्हर काय करतो? आता बघा, रूट सर्व्हर काय करतो, ती जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे रूट सर्व्हर पहिला स्वतः चेक करतो. ठीक आहे, त्याच्याकडे नसेल तर तो काय करतो, ती जी काय तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती कुणाकडे पाठवतो? टॉप लेवल डोमेन सर्व्हरकडे पाठवतो. ओके, आता टॉप लेवल डोमेन सर्व्हरमध्ये काय काय असतं त्याला आपण काय म्हणतो? TLD सर्व्हर असं पण म्हणतो. ओके, टॉप लेवल डोमेन सर्व्हरकडे पाठवतो. रूट सर्व्हर काय करतो, ती जी काय रिक्वेस्ट असते ती टॉप लेवल डोमेन सर्व्हरकडे पाठवतो. टॉप लेवल डोमेन सर्व्हरमध्ये काय असते, समजा .com असेल किंवा .in असेल, .edu असेल किंवा .org असेल, असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे टॉप लेवल डोमेन सर्व्हर असतात. ओके, परत एकदा सांगतो, टॉप लेवल डोमेन सर्व्हर कुठल्या कुठल्या टाईपचे असतात? .org वाला टॉप सर्व्हर असेल, ठीक आहे, TLD असेल, किंवा अजून समजा .com वाला TLD सर्व्हर असेल. ओके, अशा वेगळ्या वेगळ्या टाईपचे TLD सर्व्हर असतात. ओके, मग त्याच्या थ्रू काय केलं जातं, डेटा फेच केला जातो. ओके, याच्यामध्ये काय असतात बघा, रूट सर्व्हरमध्ये काय आहेत, ॲक्च्युअलमध्ये 13 रूट सर्व्हर आहेत ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलेला असतो. ओके, किंवा IP ऍड्रेसची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. मग त्या 12 ऑर्गनायझेशन आहेत ते चालवतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेटा जर तुम्हाला भेटला नाही तर रूट सर्व्हर काय करतं, ती रिक्वेस्ट टॉप लेवल डोमेन सर्व्हरकडे पाठवून देतं. ओके, आणि त्या टॉप लेवल डोमेन सर्व्हरमध्ये काय असतात, ते वेगळे वेगळे सर्व्हर्स असतात. फॉर एक्झाम्पल .org वाला TLD सर्व्हर असेल, .com वाला TLD सर्व्हर असेल, .edu वाला सर्व्हर असेल किंवा .internet वाला सर्व्हर असेल. ओके, तुम्ही जी वेबसाईट इथे सर्च केलाय ती कोणती वेबसाईट सर्च केलाय? दॅट इज facebook.com. हॅलो हॅलो.